मार्च महिन्यामध्ये धुलिवंदनच्या दिवशी फिर्यादी राहुल लिमजे आणि त्याचे मित्र धुलिवंदनच्या दिवशी रंग खेळत होते. त्यावेळेस आरोपी आकाश गुप्ता याचा त्याला धक्का लागलेला होता. त्या कारणावरून आकाश गुप्ता याने त्याचे इतर साथीदार शुभम तात्या, अस्मित गबरू, सुमित गुप्ता आणि यांना बोलावून फिर्यादी यांच्यावर चाकूने दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केलेले होते. त्यावरून 307 गुन्हा दाखल होता. यापूर्वी आतापर्यंत 3 आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट होते. आज DB पथकाचे राहुल, सितेश आणि संदीप यांनी त्या आरोपीची माहिती काढून त्या आरोपीचा पाठलाग करून त्यासाठी पकडलेला आहे आणि त्या आरोपीला आता सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत. अस्मित उर्फ गबरू अनिल खोटे वय 25 वर्ष, तो सध्या राहतो 5 पावलीमध्ये राहणार आहे आणि याच्यावरती यापूर्वीचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत.